नाला सोपारा में एक महिला की हत्या का पर्दाफाश करते हुए पेलहर पुलिस ने आरोपी को दिल्ली से 72 घंटे के अंदर गिरफ्तार किया है। खबर के मुताबिक नाला सोपारा के धानी बाग के हरवटे पारा के धुंधला डोंगर पर 28 मई को 35 से 40 साल की महिला की लाश मिली थी। उसके शरीर पर कई जगह धारदार हथियार के जख्म पाए गए थे। बेलार पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर आरोपी की तलाश शुरू की। पुलिस अधिकारियों को घटनास्थल से निरोध का पैकेट और स्प्रे मिला। पुलिस ने मेडिकल स्टोर पर जानकारी लेनी शुरू कर दी और पुलिस सफल हुई। एक मेडिकल स्टोर से सामान खरीदते एक युवक सीसीटीवी में दिखा। महिला का पहनावा मुस्लिम होने के कारण पुलिस ने मुस्लिम महिला की जानकारी इकट्ठी शुरू कर दी। धानी बाग के तालाब के पास रहने वाले जियाउल्लाह शाह नाम की एक व्यक्ति की पत्नी 3 दिन से गायब है, जिसका नाम शायरा है। जब पुलिस ने उसे मेडिकल स्टोर का सीसीटीवी दिखाया तो उसने बताया कि ये मेरा भांजा नजबुद्दीन सामी 21 साल का है। पुलिस ने आरोपी को दिल्ली से गिरफ्तार कर लिया। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज सी वेनाई। 24 रोजी सकाळी 9:30 दरम्यान हरवटे पाडा धान्य विभाग इथे जंगलामध्ये एक महिलेची डेड बॉडी पडलेली आहे अशी इन्फॉर्मेशन मिळाली। त्या ठिकाणी त्वरित मी स्वतः माझे डिटेक्शनचे ऑफिसर सोपन पाटील, हिरामन भोये इत्यादी आम्ही त्या स्पॉटला व्हिजिट केली असता त्या ठिकाणी एक महिलेची बुरखा घातलेली डेड बॉडी असल्याचं दिसून आलं। तिच्या मानेवरती वार केलेले होते, छातीवरती वार केलेले दिसून आले। प्रथमदर्शनी तिचा खून करून डेड बॉडी टाकल्याचं निष्पन्न झाल्याने त्यावेळेला ज्यांना ही पहिल्यांदा खबर मिळाली होती, जे सरपंच आहेत त्यांचा जबाब नोंद करून आपण 302-201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळी एक कंडोम्स मिळून आले होते, त्याचबरोबर लुब्रिकंट्सचं कवर मिळून आलं होतं। तर त्या कवरवरील जो बॅच नंबर आहे तर तो याच भागातून कुठून तरी विकत घेतला असावा म्हणून डिटेक्शन ऑफिसर ए के सोपन पाटील साहेब यांना आम्ही आदेशित केला आणि सर्व मेडिकलमध्ये याची चौकशी करायला सांगितली। असं या लुब्रिकंट्सबद्दल चौकशी करत असताना धानी बागमधीलच एका मेडिकलमधून ते विकलं गेल्याचं निष्पन्न झालं म्हणून त्या मेडिकलमधून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले तर त्याच्यामध्ये 20 ते 22 वर्षाचा मुलगा हा की लुब्रिकंट्स विकत घेत असतानाचा दिसून आला। ते सीसीटीव्ही आम्ही प्राप्त केले। डेड बॉडी जी होती ते बुरखा घातले महिलेची डेड बॉडी होती, त्यामुळे ती मुस्लिम समाजाची असावी म्हणून आम्ही मतदार यादीतील आमच्या भागामध्ये राहणाऱ्या सर्व मुस्लिम यांचे घर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला असता धानी बागमधीलच एका घरामध्ये 2 लहान मुलं होती, रडताना ते दिसून आले म्हणून आमचे डिटेक्शन ऑफिसर ए के पाटील यांनी आजूबाजूला चौकशी केली असता की त्यांची 2-3 दिवसापासून त्यांची आई गायब आहे आणि त्यांचे वडील पोलीस स्टेशनला गेलेत असं लक्षात आलं। तर त्याच दरम्यान पाटील साहेब इकडे आले, तोपर्यंत ती व्यक्ती म्हणजे मेहताचे मिस्टर हे या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले होते। त्यांना आम्ही हस्तगत केलेले कपडे, त्या महिलेच्या कडे हातातील बांगड्या आणि तिच्या पायाची एक करंगळी जी लहान होती ती आम्ही फोटोग्राफ दाखवले असता त्यांनी ते ओळखले की त्यांच्याच पत्नीची ती डेड बॉडी आहे। पण तरीसुद्धा अधिक खात्री करण्यासाठी आम्ही जे हॉस्पिटलला डेड बॉडी प्रत्यक्षात पाहण्यासाठी पाठवून दिलं आणि त्यांनी ती डेड बॉडी ओळखून ती त्यांच्याच पत्नीची असल्याचं सांगितलं। त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांचाच सख्खा भाचा याच्याबरोबर त्यांच्या पत्नीचं अफेअर आहे असं निष्पन्न झालं आणि ते त्यांचा मोबाईल नंबर प्राप्त केला। त्या मोबाईलचं सीडीआर अनालिसिस केला असता तो दिल्लीमध्ये असल्याचं लक्षात आलं आणि तरी आम्ही एपीआय पाटील साहेब यांना आणि स्टाफला दिल्लीला रवाना केलं। त्यांनी काल रात्री ताब्यात घेऊन सकाळी माझ्या समक्ष हजर केलं, त्यांना आज अटक करण्यात आली आहे। माननीय न्यायालयासमोर गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी कस्टडीचं रिमांड मागण्यात आली आणि 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे। हत्या करण्याचं नेमकं कारण काय सर? याच्यामध्ये आरोपीने 5-6 महिन्यापूर्वी लग्न केलेलं आहे। लग्न केल्यानंतर की हे मयत जी स्त्री आहे तिला माहीत नव्हतं आणि त्यामुळे ती त्याचा जीव खात होती की जेणेकरून मला न सांगता तू लग्न का केलं वगैरे, आणि याच्या मनामध्ये ही भीती होती की आपल्या नातेवाईकांनाही कुठेतरी सांगेल आणि मग आपलं सगळं सेबिंग बाहेर फुटेल म्हणून त्यांनी हा कटा काढल्याचं प्रथम तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे।